चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नवीन शासन निर्णय आहे, लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि डिसेंबरचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत करायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करा चॅनल. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. त्याचबरोबर सरकारी योजनांची नवीन माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. चला तर मग सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय पहा, मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय जाहीर केलेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा निवडणुकांच्या अगोदर आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत. निवडणूक फिरू शकतात का या घोषणा, हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आता लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात बदलणारी योजना आहे. पहा, लाडकी बहीण योजनेमुळे नक्कीच निवडणुकांवर या योजनेचा परिणाम जो आहे तो होणार आहे. सकारात्मक परिणाम या ठिकाणी होऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा येणाऱ्या निवडणुकांवर. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंटेंटमध्ये अडकू नयेत यासाठी आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच देऊन टाकले असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 20 नोव्हेंबरला निवडणूक आहेत आणि 23 निकाल आहे, त्यानंतरच या महिन्यात पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. नोव्हेंबरचे पैसे असणार आहेत हे डिसेंबरमध्ये मिळणारे. डिसेंबरमध्ये पैसे मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पहा, कालच्या तारखेला योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि या बदलानुसार लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिला पात्र असणार नाहीत, तर ज्या महिलांचा फॉर्म पुढे 9 असा ऑप्शन आलेला आहे त्याच महिलांना पुढे पैसे मिळणार आहेत. ज्या महिला या अगोदर लाडकी बहीण योजनेचे त्यांना पैसे आलेले आहेत पण इतर योजनेचा फायदा घेत होत्या, संजय गांधी योजना असो किंवा इतर कोणतीही योजना असो, 1500 जास्त योजनेचा लाभ घेतला असेल, तर अशा महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. या अगोदर मिळाले आहेत पण इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. 23 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे महिलांना नोव्हेंबरमध्येच मिळणार आहेत आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, हे पैसे जे आहेत ते वाढून मिळणार आहेत. 2100 रुपये आता महिलांना मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये तुम्हाला मिळणार. हे पैसे लवकरच अकाउंटला जमा होतील. त्यासाठी तुम्हाला जर आधार डेबिट लिंक नसेल तर पोस्टात जायचं आहे आणि डिजिटल अकाउंट ओपन करण्यासाठी फॉर्म भरून द्यायचा आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला पैसे लवकरात लवकर मिळून जातील. लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.